पुढे बघायचं चालायचं, पुढे धावायचं नाही, थांब पुढे धावू नको ना। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत। आज आम्ही पुन्हा एकदा आलेलो आहोत भाक्षा मैदानावरती, आणि भाक्षा मैदानात येण्याचं कारण असं की आमच्या बाबूला बऱ्याच दिवसापासून गार्डनमध्ये वगैरे घेऊन जायला मिळालं नाही, आणि आमच्या घराजवळचे गार्डन आहे ते अजून सुरू झालेलं नाही, तर म्हणजे भाक्षा मैदान सुरू आहे म्हणजे इथे येऊ शकतो आपण खेळण्यासाठी, एंटरटेनमेंटसाठी, म्हणून आज आम्ही इथं आलेलो आहोत। हा बघा माझा बाबू, आणि हे आहे भाक्षा ग्राउंड, याचा मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, बघितलं नसेल तर नक्की बघा। हा आहे भाक्षा ग्राउंड, इकडे 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 या साईडला ये, ते बघ ती दीदी पण खेळणार, ते बघ, नाही दादा आहे, सॉरी दादा आहे ना, ओके सॉरी सॉरी सॉरी, इकडे बाबू, लहान मुलांची असो का मोठ्यांची असो ही खूप आवडीची जागा आहे। इथे लहानांपासून मोठे सगळे तुम्हाला बघायला मिळते, खेळताना, वॉकिंग करताना, एक्सरसाइज करताना, सोबतच त्यांची काही काय करण्याची कामं असतील तेही करताना तुम्हाला इथे दिसतीलच। आणि आज गर्दी पण बरीच आहे, आणि आज सॅटरडे आहे त्यामुळे बऱ्यापैकी तुम्हाला इथे गर्दी बघायला मिळेल। त्याचप्रमाणे इथे कबड्डीचे काही म्हणजे गेम्स वगैरे पण चालू आहेत, बघा बॅक साईडला इथे, ते मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवेनच काय गेम्स चालू आहेत ते। नाईट वॉकसाठी म्हणा किंवा एक्सरसाइजसाठी म्हणा, वेगवेगळ्या गेम्स खेळण्यासाठी म्हणा, ही जागा खूपच सुंदर आहे। आणि याप्रमाणे इथे बघा सगळी मुलं कसे बॅक साईडला इथे फुटबॉल खेळतात, काही जणं तिथे बास्केटबॉल, सॉरी बास्केटबॉल नाही, काही जणं बॅडमिंटन खेळतात, काही जणं आपल्या रंगोळ्यासाठी इथे येतात, क्रिकेट खेळतात, गप्पा गोष्टी करतात, आणि बऱ्याच गोष्टीसाठी हे मैदान फेमस आहे। इथे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमही आयोजित केले जातात। सो हे एक मैदान डोंबिवली वेस्ट, सो हे डोंबिवली वेस्टमधलं आमचं भाक्षाळा मैदान आहे, जे खूप फेमस आहे आणि खेळण्यासाठी, मजा करण्यासाठी एकदम योग्य जागा आहे। आणि हे जे मैदान आहे हे स्टेशन बाडला हार्डली 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे, स्टेशनपासून आलात की तुम्हाला हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावरती हे मैदान इथे बघायला मिळेल। हे जे भाक्षाळा मैदान आहे ज्याला कान्होजी मैदान असंही म्हणून ओळखलं जातं, आणि आत्ताच या मैदानाचं मस्तपैकी रिनोव्हेशन करण्यात आलेलं आहे, रंगरंगोटी करण्यात आलेली आहे, त्यामुळे ते मैदान अजूनच छान दिसते। काय झालं पायाला, दुखतंय, असं कसं दुखतो, या साईडला इकडे ये सहज, तिथे बॅट बॉल खेळतात, इकडे ये, हा आता थ्रो, आता कळ, इकडे इकडे, इथेही इथे एक बोर्ड लावलेला आहे, प्रल्हाद म्हात्रे यांच्या सौजन्याने हे जे संपूर्ण मैदान आहे त्याचं रंगरंगोटीचं काम करण्यात आलं आहे, त्याचं हे बॅनर इथे लावण्यात आलं आहे, हे बघा। आणि हे आहे मैदान, हे बघा इथे कबड्डीच्या स्पर्धा सुरू आहेत,
आई रागा 2021 कबड्डी स्पर्धा इथे सुरू आहे. बघा ग्राउंडचं नूतनीकरण झालेलं आहे ते मतासाठी. इथे काही बेंचेस पण आहेत बसण्यासाठी. बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे पेंटिंग्स पण केलेले आहेत, वॉल पेंटिंग्स. इथे पण आहेत वॉल पेंटिंग्स. एक मस्त पेंटिंग इथे केलेली आहे मुलीची, शाळेची प्रगती झाली. हा आहे अजून एक गेट इथे एंट्रीसाठी. हा बघा हा आहे गेट. इथे टोटल 3 गेट आहेत. मग तुम्ही कुठल्याही गेटने इथे एंट्री करू शकता. ओके, अजून काय काय केलंस? तुला आवडलं का इथे? तुला आवडलं का? आमच्या बाबूला इकडनं घरी जायची इच्छाच होत नाही आहे, त्या फक्त खेळायचं आहे. कारण तो पहिल्यांदाच ग्राउंडवरती आला आणि त्याला मजा येते खेळण्यासाठी इथे. सो मला वाटत नाही की तो आता येईल आमच्याबरोबर घरी, तर जबरदस्तीने इकडनं घेऊन जावं लागेल. सो आय होप तुम्हाला हा आजचा व्लॉग आवडला असेल. आणि तो व्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, सोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही पण एन्जॉय करा, मी पण एन्जॉय करते. टिल दॅट, बाय बाय.